नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज भारतीय मार्केट म्हणजे सरकारच्या धोरणांवर दिलेली प्रतिक्रिया असं म्हणावं लागेल। सगळीकडे करोनाच्या गोंधळामध्ये प्रत्येकजण वेगवेगळं धोरण स्वीकारत आहे, पण त्याचबरोबर भारताने करोनावर चांगलं कंट्रोल केलं आहे। मूडीजसारख्या संस्थासुद्धा भारताचं 2022 जे टार्गेट आहे, ग्रोथ टार्गेट, ते जवळजवळ 12-13% सांगून राहिले आहेत। त्यामुळं वेगवेगळी धोरणं अवलंबायची असं सरकारने ठरवलं आहे। उद्यापासून 16 नवीन कंपन्या वायदे बाजारात सामील होणार आहेत। तर त्या कंपन्या कुठल्या? तर अलेम्बिक फार्मा, अल्केम लॅब, AU स्मॉल फायनान्स, सिटी युनियन बँक, दीपक नायट्रेट, ग्रॅन्युअल्स, गुजरात गॅस, IRCTC, L&T टेक, L&T इन्फो, एम्फसिस, नवीन फ्लोरिन, लिपॉन लाईफ, फायझर, PI इंडस्ट्री आणि ट्रेंट अशा 16 कंपन्या उद्यापासून वायदे बाजारात समाविष्ट होणार आहेत। त्यामुळे या 16 कंपन्यांमध्ये तर आज हालचाल दिसतच होती। त्याचबरोबर न्यूरेका या नवीन आलेल्या IPOच्या शेअरचं आज लिस्टिंग झालं। लिस्टिंग छानच झालं। ज्यांना कोणाला शेअर लागले असतील त्यांना चांगला लिस्टिंग गेन मिळाला। 400 रुपयाला हा शेअर दिला होता। BSEवर 634.95 रुपयाला लिस्टिंग झालं। NSEवर 615 रुपयाला लिस्टिंग झालं। त्यामुळे चांगला लिस्टिंग गेन झाला असावा। दुसरा एक IPO येऊ घातला आहे, तो MTAR टेक्नॉलॉजी हा IPO आहे। ही टेक्नॉलॉजीच्या सेवा पुरवते, तंत्रज्ञान पुरवते स्पेस डिव्हिजनला आणि इझ्रोला। ही कंपनी तंत्रज्ञान पुरवते। हा IPO येतो आहे 3 मार्च ते 5 मार्च। याचा प्राईस बँड आहे 574 ते 575। 26 शेअरचा लॉट आहे। या कंपनीचे तेलंगणामध्ये 7 प्लांट आहेत आणि 596 कोटी रुपये ही कंपनी IPOमधून गोळा करणार आहे। मोदींनी असं सांगितलं की सरकारच्या ताब्यात किंवा सरकारच्या मालकीच्या आत्तापर्यंत कंपन्या होत्या, म्हणून त्या तशाच पुढे चालू ठेवल्या पाहिजेत असं मात्र नव्हे। कारण सरकारचं काम काय? तर व्यवसायाला चांगलं वातावरण निर्माण करून द्यायचं, ईज ऑफ डुईंग बिझनेस द्यायचा, व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणी येत असतील त्या अडचणींची सोडवणूक करायची, हे काम सरकारचं। पण सरकारनीच व्यवसाय चालवायचा आणि त्या व्यवसायाची मालकी स्वतःजवळ ठेवायची असं नाही। तर आता एकतर मॉडर्नायझेशन केलं जाईल किंवा मॉनेटायझेशन केलं जाईल किंवा प्रायव्हेटायझेशन केलं जाईल, या तिन्हीपैकी काहीही करून व्यवसायाची सुधारणा केली जाईल। आणि हा जो धागा मार्केटने पकडला, त्यामुळे सर्वच्या सर्व सरकारी कंपन्या आज वाढत होत्या। म्हणजे तुम्ही CPSE ETF बघितला असेल तर त्याच्यात आज चांगलीच तेजी तुम्हाला दिसून आली असेल।
त्याचबरोबर कोल इंडियाने जाहीर केलं की आम्ही 26 नव्या उद्योगांमध्ये जाणार आहोत. त्याचबरोबर खाजगी जे उद्योग करणारे लोक किंवा व्यावसायिक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही जॉईंट व्हेंचर करणार आहोत आणि 1,43,000 कोटी एवढी गुंतवणूक आम्ही म्हणजे 1,43,00,000 कोटी एवढी गुंतवणूक आम्ही या सगळ्या व्यवसायांमध्ये करणार आहोत. त्यामुळे आज कोल इंडियाचा शेअर भरधाव वाढत होता. त्याचबरोबर IRDAI म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी यांनी ॲक्सेस बँक आणि मॅक्स लाईफ यांच्या डीलला मंजुरी दिली. हे डील पुष्कळ दिवस झाले गाजत आहे. खरं तर ॲक्सेस बँक 19% स्टेक घेणार होती, पण आता ॲक्सेस बँकेनी 9% स्टेक घेतला. ॲक्सेस कॅपिटल, ॲक्सेस सिक्युरिटीज यांनी दोघांनी मिळून 3% स्टेक घेतला. असा टोटल 12% स्टेक घेण्याचा करार केला आणि उरलेला जो 7% स्टेक आहे तो येत्या काही वर्षामध्ये ॲक्सेस बँक घेईल असा ॲक्सेस बँकेने सांगितलं. त्यामुळं ॲक्सेस बँक आणि मॅक्स लाईफ दोन्हीही शेअर आज तेजीत होते. त्याचबरोबर अशोक लेलँडनी निसान इंटरनॅशनल होल्डिंगमधला 38% स्टेक 70.20 कोटी रुपयाला खरेदी केला. त्यामुळे आज अशोक लेलँडचा शेअरसुद्धा चांगलाच तेजीत होता असं आढळलं. त्याचबरोबर दीपम यांनी काही आज महत्त्वाच्या घोषणा केल्या. दीपम म्हणजे काय तर डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट. तर यांनी ज्या घोषणा केल्या, वेगवेगळ्या स्लाइड्स दाखवल्या, त्याच्यामध्ये त्यांची डायव्हेस्टमेंटची गाडी कुठपर्यंत आली आहे, काय काय ते करणार आहेत हे सांगितलं. त्यांनी सांगितलं गेल, HPCL, IOCL यांची जी पाईपलाईन आहे त्याचं मॉनिटायझेशन करणार आहे. गेलची 2,000 किलोमीटरची पाईपलाईन, HPCLची 360 किलोमीटरच्या पाईपलाईनचं मॉनिटायझेशन केलं जाईल आणि त्याच्यातून 17,000 कोटी रुपये गोळा केले जातील. त्याचप्रमाणे नीलांचल इस्पात, IDBI, HMT, एअर इंडिया या सगळ्यांचं सुद्धा बऱ्याच पुढेपर्यंत आमची डायव्हेस्टमेंट करण्याची योजना आलेली आहे. सेलमधले 2 प्लांट, सालेम आणि भद्रावती हे दोन्ही प्लांट, त्याचप्रमाणे BPCL, MTNL, BEML, HMT या सगळ्यांचे जे नॉन कोअर ॲसेट आहेत त्याचं पण मॉनिटायझेशन आम्ही करणार आहे. आणि पोर्ट, शिपिंग, वॉटरवेज प्रोजेक्ट हे जे आहेत त्याचंही मॉनिटायझेशन केलं जाईल. फक्त काही महत्त्वाचे जे सेक्टर आहेत ते मात्र याच्यामध्ये घेतले जाणार नाही. तर या सगळ्यांमुळे अख्खा दिवस सरकार, सरकारी बातम्या, डायव्हेस्टमेंट, मॉनिटायझेशन, त्याच्यामध्ये फक्त एकच नवीन बातमी अशी होती की काही काही राज्यांनी आम्ही शाळा चालू करणार असं जाहीर केलं आहे. जवळजवळ 19 राज्यं म्हणत आहेत की आता आम्ही शाळा चालू करणार. त्यामुळे शाळेच्या क्षेत्रातले कोकुयो कॅमली आणि एस चांद हे
दोन्हीही शेअर आज चालत होते, पण मी लवलीत पाहिला तर लवलीतमध्ये काही हालचाल आज दिसली नाही। बाकीच्या सगळ्या बातम्या मी तुम्हाला नेहमीप्रमाणे ब्लॉगवर दिल्यात, त्या तुम्ही पाहू शकता। लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यांना माहिती मिळेल। नमस्कार।